गेल्या 65 वर्षांपासून विकासाचा कोणताही दृष्टिकोन नसलेली राहुल गांधींची काँग्रेस भाजपवर टीका करत आहे. देशाला लुटणाऱ्या काँग्रेसला जनता पुन्हा एकदा धडा शिकवेल असा घणाघात भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला. लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण सोलापूर विधानसभेत आयोजित गावभेट दौऱ्यावेळी कंदलगाव येथे झालेल्या सभेत आमदार राम सातपुते यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख हणमंत कुलकर्णी, जिल्हा नियोजन समिती सदस्य अप्पासाहेब पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ चनगोंडा हविनाळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे, अण्णाराव बाराचरे, प्रशांत कडते, प्रकाश कोरे उपस्थित होते. यावेळी आमदार राम सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्यात 40,000 कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरू आहेत. काँग्रेसचे उमेदवार ज्या रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत हिंडत आहेत ते सर्व रस्ते भाजप खासदारांच्या पुढाकाराने बांधण्यात आले आहेत. काँग्रेसचे पंतप्रधान राजीव गांधी म्हणत असत की दिल्लीतून 1 रुपया पाठवला तर जनतेला 15 पैसे मिळतात, याचा अर्थ भ्रष्टाचार होत असल्याचे ते स्वतःच मान्य करत आहेत. परंतु सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून 6,000 रुपये पाठवले तर ते सगळे पैसे शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा होतात, हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य आहे. अशा अनेक प्रकारच्या पारदर्शक कारभारामुळेच जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आमच्या 10 वर्षांचा हिशोब मागणाऱ्या काँग्रेसने गेल्या 65 वर्षात सोलापूर शहर जिल्ह्यासाठी काय केले हे जनतेसमोर मांडावे असे आव्हानही भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी विरोधकांना दिले. दरम्यान महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दक्षिण सोलापूर विधानसभेतील सोरेगाव, वडकबाळ, वांगी, मनगोळी, गावडेवाडी आणि कंदलगाव या गावांना भेटी देऊन नागरिकांशी चर्चा केली. याप्रसंगी शेतकरी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामाला आम्ही मतदान करणार असल्याची प्रतिक्रिया नोंदवली. याप्रसंगी भाजप महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस दीपाली वनमाने, शहर सरचिटणीस विशाल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, महादेव होनराव, महादेव वनमाने, गौरीशंकर मेंडगुतले, भीमाशंकर बबलेश्वर, अप्पासाहेब मोटे, सोमनिंग कंबळे, प्रभाकर बिराजदार, प्रशांत सलगरे, गावडेवाडीच्या सरपंच संगीता पांढरे, सूरज खडाखडे, वडकबाळचे उपसरपंच राहुल पुजारी, शीतल गायकवाड, धीरज छपेकर आदी उपस्थित होते. 52,000 रुपये आपल्या गावाला सुद्धा या गावडेवाडी गावाला थेट मी दिल्लीतून प्रभूंच्या मध्ये सोडले. 52 रुपयाची प्रत्येक मागणीच्या डोक्यावरचा अंदाज पाहिजे याची ती मोदींना दिसून आहे. दिल्ली ठिकाणी आपल्यासाठी म्हणून आपल्याला हा त्याचा उत्साह मुन्नी